डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या निमित्तानं कोल्हापुरातील शाहूपुरीतील प्रसिद्ध पत्के हॉस्पिटलमधील डॉक्टर सतीश पत्की, डॉक्टर उज्ज्वला पत्की आणि डॉक्टर श्वेता पत्की यांनी गर्भवती महिलांनी मान्सून महिन्यात घ्यावयाच्या काळजीबद्दल महिलांना सल्ला दिलाय. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर श्वेता पत्की यांनी गरोदरपणात महिलांनी पाणी उकळून प्यावं, रस्त्यावरील हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ खाणं टाळावं असा सल्ला दिलाय. मान्सून सीझनमध्ये गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आपण थोडक्यात बघूया. मान्सून महिन्यांमध्ये डासांचा प्रादुर्भाव खूप वाढतो, त्यामुळे मस्किटो बाईटपासून आपण आपला बचाव करायला हवा. त्यासाठी पूर्ण लेंथचे कपडे, मस्किटो रिपेलेंट, मच्छरदाणी याचा वेळेवर वापर करावा. पावसाळ्यामध्ये कॉन्टेजियस डिसीजेस म्हणजे सर्दी, खोकला, ताप ह्याचा देखील प्रादुर्भाव वाढतो. गरोदरपणात जर आपल्याला यातले कोणतेही सिम्पटम्स जाणवत असतील तर आपल्या फिजिशियन डॉक्टरना ताबडतोब भेटावे आणि त्यांच्याकडून ज्या कोणत्या गोळ्या औषधं दिलेल्या असतील त्याचा कोर्स आपण पूर्ण करावा. पावसाळ्यात बाहेरचे खाणं टाळावं, एस्पेशली रस्त्यांकडेचं जे टपऱ्यांमधलं जेवण असतं ते आपण घेणं पूर्णपणे टाळावं, कारण पावसाळ्यामध्ये कावीळ, टायफॉइड याचा देखील संसर्ग फास्ट होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये जेवण करताना भाज्या, पालेभाज्या सगळं व्यवस्थित धुऊन मग स्वयंपाकात वापरावं. आपल्याला डॉक्टरांनी ज्या कोणत्या गोळ्या दिल्या आहेत ज्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 किंवा हॉर्मोन्सच्या गोळ्या इंजेक्शन असतील त्या सगळ्याचं सेवन आपल्याला दिलेल्या डोसेसमध्ये वेळेवर करावे. महिलांनी वंध्यत्वाबाबत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळी तपासणी आणि उपचार करून घेतले तर गर्भधारणा होऊ शकते अशी माहिती स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वला पत्की यांनी दिली. सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आपल्या समाजात 10-20% लोकांना इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाची समस्या असते. ही वंध्यत्वाची समस्या साधारण लग्नानंतर 1 वर्ष झालं आणि तरीसुद्धा आपल्याला प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नसेल तर आपण डॉक्टरकडे जावं आणि हे समस्येचं निराकरण करावं. ह्यामध्ये अनेक गैरसमजुती आपल्या समाजात आहेत. कितीतरी वेळा स्त्री पुरुष हे दोघं एकत्र पती पत्नी या नात्यानं आले तर डॉक्टरांना तपासण्या करणं खूप सोपं जातं, पण आपल्याकडे बरेच वेळेला एकटीच स्त्री येते किंवा एकटाच पुरुष येतो आणि मग तपासण्यांमध्ये अडथळे येतात. साधारणपणे 40% पुरुषांच्यात 40% स्त्रियांच्यात दोष सापडून येतात आणि 20% कपल्समध्ये मात्र काहीही दोष सापडत नाही, पण तरीही प्रेग्नन्सी यायला वेळ लागत असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण जर योग्य वेळी औषध उपचार केले, योग्य तपासण्या केल्या तर आपल्याला गर्भधारणा निश्चितच होऊ शकते. डॉक्टर सतीश पत्की यांनी वंध्यत्वावरील उपचारांनंतर गर्भधारणेतून निर्माण झालेल्या काही जुळ्या आणि तिळ्यांबाबतीत माहिती दिली आहे. तर ह्या काळामध्ये अनेक विविध प्रकारचे ऑपरेशन्स, डिलिव्हरीज, अशा प्रकारच्या काही काही रेअर ऑपरेशन्स अशा गोष्टी अनेक घडल्या. तर त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मला आज सांगाव्याशा वाटतात डॉक्टर्स डेच्या ह्या निमित्ताने. तर पहिलं जे 3 वेळेला आमच्या हॉस्पिटलमध्ये काही विक्रम होण्यासारख्या घटना घडल्या. पहिली जी घटना घडली ती बघा 1996 साली. त्यामध्ये एक रशियन महिला होती, रशियन जोडपं होतं. त्यांनी 18 वेळेला IVFचे प्रयत्न, टेस्ट ट्यूब बेबीचे प्रयत्न युरोपमध्ये केलेले होते आणि 19व्या प्रयत्नात त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये यश आलं आणि 19व्या प्रयत्नामध्ये IVFमध्ये यश येऊन मुलगी झाली. हा जो विक्रम आहे तो आजपर्यंत अबाधित राहिलेला विक्रम आहे. तर त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. दुसरी आमची अशीच विक्रम होण्यासारखी जी घटना घडली ती 2014 साली. त्याच्यामध्ये पत्की हॉस्पिटलची त्यावेळेला 25 वर्ष पूर्ण झालेली होती. त्या 25 वर्षात जन्म झालेली जुळी आणि तिळी या सगळ्यांचा एक स्नेह मेळावा आम्ही घेतला होता.